नुकतंच घेणाऱ्यांना आता पेट्रोल डिझेल आणि गॅस मिळणार नाहीये असा निर्णय औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. एवढंच नाही तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सुद्धा लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्यानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा निर्णय घेतलाय. पेट्रोल पंपधारक, गॅस एजन्सी, रास्त भाव दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक नागरिकांकडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश देण्यात आलेले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ किंवा विरोध केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही सुद्धा केली जाणार आहे. लोकांनी, नागरिकांनी लसीकरणाकडे जास्तीत जास्त उद्युक्त व्हावं, जास्तीत जास्त लोकांनी लसीकरणासाठी जावं याच्यासाठी आज जिल्हा प्रशासनाने, म्हणजे मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून काही निर्णय घेतले. पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल जर घेण्यासाठी नागरिक गेले तर पेट्रोल पंपाचे धारक त्यांना व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटची किंवा व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट बाबतची विचारणा करतील. जर त्यांनी डोस घेतला असेल पहिला तरच त्यांना पेट्रोल दिलं जाईल. यानंतर पुढची ब्रेकिंग बातमी. केंद्राने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून देशवासियांना दिवाळी भेट दिली आहे, मात्र याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसलाय. 3 नोव्हेंबरला केंद्राने अबकारी करामध्ये पेट्रोलवर 5 तर डिझेलवर 10 रुपये कपात जाहीर केली आहे. मात्र अनेकांनी पूर्वीच्या दराप्रमाणे तेल कंपन्यांकडून इंधनाची बुकिंग केली होती, अनेकांनी आगाऊ रक्कम दिली होती. राज्यातील सुमारे 6,500 पेट्रोल पंप मालकांना एका रात्रीमध्ये सुमारे 3.5 लाखांचा फटका बसलेला आहे. तर राज्यभरातील पेट्रोल पंप मालकांना दिवसाला 200 कोटींचं नुकसान झालंय. त्याचबरोबर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशननं गुगल फॉर्मद्वारे याबाबत माहिती गोळा केली आहे. यामध्ये ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडली असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी शेकोटी पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यानं कडाक्याची थंडी पडली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे यवतमाळ जिल्हा गारठलाय. जिल्ह्यामध्ये किमान तापमानाचा पारा 14° सेल्सिअस पर्यंत घसरलेला आहे. जिल्ह्यात थंडीची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामीण भागात घरोघरी शेकोटी पेटवल्या जात असून तापमानाचा पारा खाली घसरल्यानं रोगराईवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.